आज पुन्हा एकदा रायगडमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे. पेण ते वडखळ दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. विशेष म्हणजे आज रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पेण इथं येणार आहेत. पेण ते वडखळ दरम्यानच वाहनांच्या रांगा आहेत. महामार्गावर, मुंबई गोवा महामार्गावर 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांगा दिसून येत आहेत. आधीच मुंबई महामार्गावर जागोजागी खड्डे आहेत आणि आता ट्रॅफिक जाममुळे वाहन चालक पुरते वैतागलेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आपण आमचे रायगडचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत. प्रफुल्ल, सद्यस्थिती काय, वाहतूक कोंडी फुटण्याची काय चिन्ह आहेत का आणि नितीन गडकरी किती वाजता पेणमध्ये येणार आहेत? गिरीश, वाहतूक कोंडी सुटून अजून एक तासभर जरी वाहतूक कोंडी हे सुटण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. कारण नितीन गडकरी आता रायगडमध्ये पेणमध्ये पोहोचले आहेत. हेलिकॉप्टर मधून ते जिंदालच्या हेलिपॅडवरती ते उतरले आहेत आणि तिथून ते आता पेणकडे निघालेले आहेत. ज्या कार्यक्रमस्थळीच्या शाळेचं उद्घाटन आहे या कार्यक्रमासाठी ते निघालेले आहेत. आणि गेल्या 2-3 दिवसांपासून गडकरी येणार की नाही याबाबत संभ्रम होता, पण गडकरी येणार हे निश्चित झाल्यानंतर महामार्गाच्या दुरुस्तीचं काम जे आहे ते अगदी वेगाने सुरू झालं होतं, परंतु ते काही पूर्ण झालेलं नाही. वडखळ ते पेण हा जो महत्वाचा टप्पा आहे, जो वाहतूक कोंडी नेहमी त्याच्यामुळे होत असते आणि त्या महामार्गाच्या दुरुस्तीचं काम जे सुरू आहे ते अतिशय कष्टगतीने सुरू आहे. आणि आज गडकरी येणार म्हणून ज्या पद्धतीने वाहतूक व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याचाच फटका आज या इथल्या कोकणात जाणाऱ्या प्रवासी असतील किंवा वाहनधारक असतील त्यांना बसलेला दिसतोय. गिरीश, अगदी बरोबर प्रफुल्ल, मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कुठेतरी दुरुस्तीच्या कामांना वेग आला आणि त्याचाच फटका आता वाहनधारकांना बसतोय. अगदीच रस्त्यांवर जागोजागी खड्डे आहेत आणि त्यात वाहतूक कोंडीमुळे कोकणात जाणाऱ्या किंवा मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.